गारेवाडी येथे सरपंचपदासाठी झालेल्या फेरनिवडणुकीत बाबा गटाला धक्का देत भाजपने सत्ता घेतली ताब्यात सुवर्णा जाधव झाल्या सरपंच कार्यकर्त्यांनी केला जल्लोष कराड तालुक्यातील घारेवाडी येथे सरपंच पदासाठी झालेल्या फेरनिवडणुकीत सत्ताधारी बाबा काका गटाला भाजप गटाने धक्का देऊन सत्ता ताब्यात घेतली सदस्यांच्या मतदानात सत्ताधारी गटाचे एकमत फोडत सुवर्णा जाधव सरपंचपदी विजयी ठरल्या निवडीनंतर भाजपच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाच्या उधळणीत जल्लोष केला घारेवाडी ग्रामपंचायत सुरुवातीला काका बाबा गटाच्या सुवर्णा गारे सरपंच झाल्या त्यानंतर बावीस महिने उलटल्यानंतर सरपंच पदाची फेरनिवडणूक घेण्यात आली यामध्ये भाजपाकडून सुवर्णा जाधव यांचा अर्ज भरण्यात आला या फेरनिवडणुकीत नाट्यमय घडामोडीत भाजप गटाने बाबा काका गटाचा एक सदस्य फोडत सरपंच पद भाजप गटाकडे खेचून आणले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी सी दीक्षित व मंडलाधिकारी रमेश ढाणे यांनी काम पाहिले तलाठी रामदास जाधव ग्रामसेविका जयश्री केंगले यांनी त्यांना सहकार्य केले भाजपकडून प्रकाश ताटे हिंदुराव घारे अमित माने सुरेश घारे प्रमोद ताटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत कोठावळे शंकर घारे अशोक वगरे सुवर्णा घारे यांनी परिश्रम घेतले भाजपला सरपंच पद मिळाल्यानंतर सरपंच व भाजपचे कार्यकर्ते सदस्य यांनी सहकारमर्शी जयवंतराव भोसले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले एसपी ओरिडिनेट्यू साठी सुनील परीट कराड